सॉरी मॅडम, तुम्ही मला 4 दिवस दिले होते पण जरा जास्तच दिवस लागले. पावसामुळे काही ठिकाणी जाऊन मला सॅम्पलिंग नाही घेता. हरकत नाही, मी पण तुला मुद्दामच फोन केला नाही. बोला आता. मॅडम, आपली पापड लोणची ही जी काही प्रॉडक्ट्स आहेत ना, त्यांचं मार्केटिंग करणं या भागांमध्ये खूप अवघड गोष्ट आहे. कारण या गोष्टी या भागात घराघरातून बनतात, त्यामुळे इतर कोणताही ब्रँड इथे तग धरू शकलेला नाही आहे. मसाले खपतात पण लोणची फक्त आपलीच खपतात. अर्थात ती काही फार खपतात असं नाही, पण ॲटलीस्ट ब्रँड एस्टॅब्लिश आहे. म्हणजे गृहउद्योग म्हणजे काय हे लोकांना माहिती आहे. पण पापडाच्या बाबतीत आपण जास्तच काळजी घेतो. आपल्या काही खास रेसिपीज पण आहेत त्याच्या. करेक्ट, त्यामुळेच आपला पापड सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. पण त्याचा उलटा परिणाम असा झालाय की आपल्या पापडाचे डुप्लिकेट्स प्रॉडक्ट लोकल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. डुप्लिकेट? हो मॅडम, गडहिंग्लजला मला पापडाचे काही पॅकेट्स मिळाले, ते आपले नाहीत, पण त्यांनी लोगोही कॉपी करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे आपलं मार्केट मारतायत ते? नुसतं आपला धंदा नाही मॅडम, आपली इमेज टॅम्पर करतायत ते. एक माणूस मला भेटला होता, तो मला म्हणाला गृहचे पापड पूर्वी चांगले असायचे, आता नसतात, पैसे मिळवायला लागले ना ते लोक. म्हणजे लोक ते पापड गृहचे पापड म्हणून घेतात. मग ह्याच्यावर उपाय काय? मॅडम, त्यांना ते करणं सोपं जातं, कारण आपण आपले पापड निव्वळ प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून विकतो. त्या पिशवीवर आपला लोगो आणि इतर गोष्टी असतात, आपल्याला पॅकेजिंग बदलावं लागेल. आणि ते बदललंय हे जाहिरात करून लोकांना सांगावं लागेल, नाही तर बुमरँग होईल. जो खप होतोय तोही होणार नाही. लोकांना वाटेल की नवीन प्रॉडक्ट्स आपल्या बाजारात आलंय. नवीन पॅकिंग? हो मॅडम, मी पुण्याला 2-3 पॅकिंग मटेरियलवाल्यांशी बोलले, ते त्यांची सॅम्पल्स आज संध्याकाळपर्यंत पाठवून देतील. पण आपण 25 पापडांचं पाकिट 22 रुपयाला विकतो, तेही त्याची पॅकेजिंग कॉस्ट कमी आहे म्हणून. ती वाढली तर? मॅडम, इतकी नाही वाढणार, ते बघूया ना आपण. आधी तुम्ही पॅकिंगचं मटेरियल्स तर बघून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही नवीन पॅकेजिंगची कल्पना पटते आहे का? तू कॉस्टिंग काढ, एकूण किती पैसा खर्च होणार आहे हे आपण सेल्सच्या हिशोबात पाहू आणि मगच काय ते ठरवू. कारण आत्ता एवढा पैसा खर्च करणं आपल्याला शक्य होणार नाही आहे. मॅडम, हे होईल वर्कआउट, तुम्ही नका काळजी करू. अगं, काळजी कसली आली आहे. ठीक आहे, जातो आता. ओके.